बाहेर काढा त्याला एकदा, शेट काढा बाहेर त्याला एकदा। जबरदस्त पूर्ण नागोरी डावन आहे या ठिकाणी। आपल्या जांगावर यायचा कुदी मारून आज मित्रांनो आहे 5 मे 2024 रविवार, राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी खूप सुंदर नागोरी जातीच्या वासरांची दावण या ठिकाणी लागलेली आहे। आणि आपल्यासमोर आपण पाहतोय एक जबरदस्त व्यापारी आहे। दादा नमस्कार, काय नाव म्हटलं आपलं? सय्यद अजमेर। गाव? बोरगाव बाजार। तालुका? तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद। जिल्हा औरंगाबाद या ठिकाणचे व्यापारी आहेत। मोबाईल नंबर पुन्हा एकदा त्यांचा जाणून घेऊ आपण। एकदा मोबाईल नंबर सांगा। 9992225533030 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे। आणि पाहू शकता त्यांच्याकडे एक नागोरी दोन दात, दुसरा नागोरी दोन दात, दोन दात बिंदात, हा नागोरी बिंदात बिंदात, इकडे नागोरी जोडी आहे, हे दोन दोन दात। तर यांची किंमत त्यांनी 85,000 रुपये सांगितलेली आहे। याची याची किती सांगितली मॅम? काय सांगितले त्याचे 45,000 रुपये याची किंमत सांगितलेली होती। याचे मला वाटतं 40,000 रुपये सांगितले होते, त्याचेही 40,000 रुपये। तर असे हे खूप चांगल्या जोड्या आपण पाहू शकता या ठिकाणी। आणि अशा प्रकारचे वासर घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता। तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, इकडे माझ्या मागच्या बाजूला एक पोस्टर लावलेला आहे, ज्ञानदीप नवोदय क्लासेस व निवासी वसतिगृह राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना अर्थात टेंभुर्णी रोडला आपलं वसतिगृह आहे, हॉस्टेल आहे। आणि हा माझा 94054-74 मोबाईल नंबर आहे। हे तांबेकर सरांचे म्हणजे माझेच। आणि आपले या ठिकाणी अनेक विद्यार्थी नवोदयला लागलेले आहेत, सैनिक स्कूलला लागलेले आहेत, आपण छोट्या स्क्रीनवर पाहू शकता। या ठिकाणी हा माझाच मुलगा आहे, हा माझा विद्यार्थी आहे, त्याचबरोबर हा एक सातारा सैनिक स्कूलला आहे, आज रोजी हा चंद्रपूर सैनिक स्कूलला आहे, हा पालमपूरला आहे, हा साताऱ्याला आहे। आणि हे बाकीचे सर्व विद्यार्थी हे नवोदयला निवड झालेले विद्यार्थी आहेत। आपल्यालाही जर आपल्या विद्यार्थ्याला नवोदयला लावायचं असेल, नवोदयची त्याची तयारी घ्यायची असेल, तर आपण निश्चितपणे प्रवेश चालू आहे। 1 जूनला नवीन बॅच चालू होणार आहे, त्यांच्यामध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, आपला विद्यार्थी 3री 4थी 5वीला कोणत्याही वर्गात असेल, तर आपण माझ्या नंबरवर संपर्क साधून सविस्तर माहिती घेऊ शकता आणि निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्याला एक चांगला गुणवंत विद्यार्थी घडवू शकता। धन्यवाद।